रामकृष्ण हरी। भारताच्या इतिहासात कदाचित प्रथमच महाराष्ट्राच्या संतभूमीतून निघणारा भजन कीर्तनाचा आवाज देवभूमी उत्तराखंडमध्ये सर्वत्र निनादताना दिसला। याचं औचित्य होतं सरस्वती नदीच्या उगमस्थानी माणा गावात बांधलेल्या विद्येची देवता असलेल्या सरस्वती मंदिराच्या उद्घाटनाचं। या अद्वितीय मंदिराची संकल्पना विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांची। सन 2009 केलेल्या या संकल्पाची संकल्पपूर्ती सन 2021 झाली। या सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिराचा उद्घाटन सोहळा सुमारे 7 दिवस चालला, ज्यामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार व्याख्याते यांनी भारतीय प्राचीन ज्ञान परंपरा लोकांपर्यंत कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून पोहोचवली। विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथदा कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेला संतभूमी ते देवभूमीपर्यंतचा हा सोहळा आपण विश्वशांती दर्शन या चॅनलवर पाहणार आहात। कीर्तनात नामस्मरण, श्रवण, गुणसंकीर्तन आणि नामसंकीर्तन यांचा सुरेख समन्वय आढळतो। भक्ती म्हणजे भक्ताला त्याच्या आराध्यापर्यंत पोहोचवणारी उत्कट प्रेममय अवस्था। जर सेवेत परिपक्वता असेल तर निश्चितच भाग्य उदयाला येतं। पाहूया आजच्या भागात हरिभक्त परायण अर्जुन महाराज लाड यांनी केलेले हे निरूपण। बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा, पुण्य फलीभूत झालंय हे कशावरून ऐका। आता पेरत असताना ज्ञानोबारायांनी भाषा वापरली, हे पेरणीपासून महत्वाची बाब आहे। ज्ञानोबाराय म्हणतात, परमार्थ करणाऱ्या माणसानं शेतकऱ्याप्रमाणे काम करायचं। काय? नाना कृषी वळू आपुले। काय शब्द आहेत? नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसी झाकी निपजले दान पुण्य। शेतकरी जसा पेरणी केल्यावर रासनी किंवा लोड करून झाकून टाकतो मग उगवत आहे, तसं केलेलं दान पुण्य। तैसी झाकी निपजले दान पुण्य, केलेलं दान केलेलं पुण्य झाकून टाकायचं आणि मग उगवून मग वर येत असते, मग फलीभूत होत आहे। पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा, पुण्य फलीभूत झालंय याचा पुरावा कोणत्या बी कामाचा पुरावा कशावर आहे? हा आवश्यक का पडावं लागतं? हा काम झाल्याची बातमी काय व्हावं लागते? सही शिक्क्याला किंमत आहे। कितीतरी मंत्री महोदय बोगस पत्र देतात समोर नाही म्हणता येत नाही म्हणून। कसली पत्र? बोगस पत्र। ती पत्र अधिकाऱ्याला दाखविल्याबरोबर अधिकारी म्हणतो पुन्हा भेटा। असं काहीतरी असत ती, हा खुना खाना मोठ्याच्या असतात, म्हणजे शिक्क्याला किंमत आहे। हा तुकबरे म्हणतात ना, पत्र कोण मानी वंदितील शिक्का, पत्र कोण मानी वंदितील शिक्का, कोण मानी वंदितील शिक्का, गौरव सेवका त्याची मुळे, गौरव सेवका त्याची मुळे, गौरव सेवका त्याची मुळे। पत्र कोण मानी वंदितील शिक्का, गौरव सेवका त्याची मुळे। नुसत्या पत्राला कुणी किंमत? किंमत कशाला आहे? त्या शिक्क्याला किंमत आहे महाराज। हा कारण जाईल तिथं काय चलतंय? हो देशी चाले शिक्का, तेथे कोण मानी रंका। कुठेही गेलं तरी कोणाला किंमत आहे? शिक्क्याला किंमत आहे महाराज। हा शिक्का मोलाचा आहे। पुण्य फलीभूत झालंय कशाहून? आजी फिटले माझे कोणे बहुत जन्माचे साकडे, आजी फिटले माझे कोणे बहुत जन्माचे साकडे।
खाली भिजले भाग्य उदयाचा ठसा म्हणजे पुण्य फलीभूत झालंय याचा पुरावा काय भाग्य उदयाचा ठसा शिक्का मुहूर्त फोन महत्त्वाचा कसा असते छोटस जरा सांगतो शास्त्र शेवा या मुद्द्याला संस्कृत मध्ये धातू भज काय धातू आहे भज भज हा जो शब्द आहे त्याचा अर्थच आहे भज सेवायाम सेवा करण्या अर्थाचा धातू आहे भज हा लोट लकाराच्या द्वितीय पुरुषाचे एक वचन आहे भज त्याचा अर्थ होतो लोट हा आज्ञा करण्या अर्थाचा लोट आहे लोट आज्ञा अर्थ आहे असा मुळात तो लकारच तसा आहे आज्ञा करणे भज काय आज्ञा करणे भज कुठपर्यंत कच्ची सेवा अशी पर्यंत भज काय ऐकून ठेवा शेवटी त्याचा मसाला कळल काय ती शास्त्र कच्ची सेवा अशी पर्यंत भज काय सोस करी शिवाया भज मना पंढरीला भज हा हा जातवित गोत कुळशील माथ भजे का त्वरित भज भजे का त्वरित भावना भज कुठपर्यंत भज कच्ची सेवा अशी पर्यंत भज पण सेवा करून 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 एकदा परिपक्व झाली काय सेवा जर परिपक्व झाली आता भज नाही कच्ची अवस्था असेपर्यंत भज कुणी व्यासा भज पण एकदा परिपक्व सेवा झाली की व्याकरण दृष्ट्या जकाराच्या जागी गकार आदेश होतो कोणता आदेश गकार ग रे गणपतीचा हा महर्षी पाणिनीचं सूत्र आहे परिपक्वता जर सेवेत आली चजह कु घिन्यतो हो काय म्हटलंय चजह कु घिन्यतो हो च वर्गस्य स्थाने क वर्गादेशो भवती घितिनीतीचे प्रत्यय परे कुणालाही नाही कळलं तर एक शास्त्री आमचा तयार आहे महाराज हा शास्त्री शास्त्र जाणणारा माणूस आहे हा बाकी नाही विकळलं तरी एक तर आहे ना हुंकार टाकायला जरी वासरात लंगडी गाय ठरली तरी शास्त्र तयार आहे तिथं हा किती वर्ष झालं साडेसात वर्ष झाले म्हणजे काही कमी नाही महाराज व्याकरणाचं अंग सुंदर आहे पहिला मुद्दा चजह कु घिन्यतो हो च वर्गाच्या स्थानी क वर्गादेश होतो कधी घेती नीतीचे प्रत्यय परे आता इथं परिपक्व सेवा झाली म्हणून च वर्गाच्या जागेवर क वर्गादेश होणार च वर्ग किती आहेत पाच क वर्ग किती आहेत पाच एक परिभाषा नावाचं सूत्र आहे कोणतं यथासंख्य मनुदेश समानाम विढाला 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 यथासंख्य जिन जिन आदेशावर स्थानी की संख्या समान हो तो क्रमवाईज यथासंख्य मनुदेश समानाम पहिल्याला पहिला दुसऱ्याला दुसरा क्रमवाईज आता चे वर्ग किती चे छे झ पाच आहेत आणि क वर्ग क क गंग हे पाच आहेत क्रमवाईज आता चच्या जागी क होणार छच्या जागी ख होणार आणि जच्या जागी ग आदेश होणार क्रमवाईज
म्हणून कच्च्या सेवेत भज, परिपक्व झाली की जकाराच्या जागी गकार आदेश होऊन आता झालं भग। आता काय तयार झालं? भग म्हणलं की परिपक्वता आली। कच्ची सेवा, कच्ची सेवा असताना हा गकार येत नाही, तोपर्यंत जकारच राहणार। परिपक्व सेवा झाली की भग, आणि या भगाचं आता ही रॉ मटेरियल आहे भग, ह्याच्यापासून अनेक वेगवेगळे मसाला बनतो। भग इव वर्तते इति भगवत तस्य एक वचने भगवान, भगवान शब्द इसी से पैदा होता है। विठल 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 विठल। भक्तिरसानं भरलेल्या आजच्या भागात आज इथेच थांबूया। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत रामकृष्ण हरी। फुल ओली पडे ते बीज उत्तम, फुल ओली पडे ते बीज उत्तम, नानुबाराणी जसं ज्ञानेश्वरीत म्हणलंय ना, ऐका यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरी अवस्थी जेथ मनोनी तो भगवंतु। ही सहा गुण ज्याच्या ठिकाणी, षड भग म्हणजे सहा गुण, अर्थात त्या भग नाम परिपक्व सेवेतून जे उत्पन्न होते, जे निष्पन्न होते, भगे भव भाग्य। काय म्हटलंय? भगातून जे उत्पन्न होते त्याचं नाव भाग्य, म्हणजे परिपक्व सेवेतून जे निष्पन्न होईल त्या चिजेचं नाव भाग्य।